कृषी संबंधित विविध क्षेत्रातल्या आव्हानांवर तोडगा शोधण्यासाठी भारत जी ट्वेंटी सदस्य देशांबरोबर काम करण्यास सज्ज असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं ते आज हैदराबाद इथं जी ट्विंटी कृषीमंत्र्यांच्या बैठकीच्या पहिल्या दिवशी पत्रकार परिषदेत बोलत होते भारत जी ट्विंटी कृषीमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा करून या आव्हानांवर उपाय शोध असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशानं सरकार पीक विविधतेला प्रोत्साहन देत असल्याचं त्यांनी सांगितलं यासंदर्भात पंजाब आणि राज्यांमध्ये अनेक उपक्रम राबवले जात असल्याचं त्यांनी सांगितलं येत्या काही वर्षात शेतकरी पीक विविधतेचा स्वीकार करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सरकार सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत असून यासाठी आजवर या पंधराशे कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं हवामान बदलामुळे होणाऱ्या पिकांचं नुकसान टाळण्यासाठी भारत हवामान अनुकूल बियाणं विकसित करत आहे असं त्यांनी सांगितलं आजपासून सुरू झालि जी ट्वेंटी कृषीमंत्री बैठक सतरा जूनपर्यंत चालणार आहे या बैठकीत जी ट्वेंटी सदस्य देश आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी म्हणून दोनशेहून अधिक जण सहभागी होत आहेत या बैठकीत विविध देशांचे कृषीमंत्री आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे महासंचालक अन्न सुरक्षा पोषण महिलांच्या नेतृत्वात विकास जैवविविधता आणि हवामान बदलावर उपाययोजना या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत